एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयाच्या प्रकल्पाला फुकट सोडणार का हे महाराष्ट्र जनतेला कळत नाही? वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पाबाबत धादांत खोटं बोलून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या सर्वच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची नारकुटच करा. कर नाही तर डर असायला काय कारण आहे? होऊन जाऊ ते एकदा, दूध का दूध पाणी का पाणी, काय खरं ते जनतेला कळेल. खोटं बोलण्याची एक सीमा असते. वेदांत फॉक्सकॉननी महाराष्ट्रातल्या तळेगावमध्ये जागा फायनल केली. का नाही तुम्ही मुळे केलात? कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मीटिंग झाली? कोणी त्यांना कमिशन मागितलं, किकबॅक मागितला? त्या कंपनीचे महत्त्वपूर्ण लोक मीटिंग मागत होते का टाळाटाळ केली? कोणाच्या सांगण्याहून टाळाटाळ केली? सगळं फायनल झाल्यावर कोणी प्रकल्प सोडून दुसऱ्या राज्यात जातं? कोणाला शिकवताय तुम्ही? अहो, तुम्ही सत्तेच्या काळामध्ये वाझेपासून काही पोलीस अधिकारी वसुलीसाठी झुंपले, साधं छोट्या मोठ्या हॉटेलवाल्याला सोडलं नाही, बदल्यांमध्ये किती रुपये घ्यायचं याचं कार्ड तयार केलं, लुटायचं काम केलं. ते सरकारचे सगळे हे नेते एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयाच्या प्रकल्पाला फुकट सोडणार आहेत का हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही? त्यामुळे नार्को टेस्ट केल्यावर काय खरं काय खोटं हे जनतेसमोर येईल. प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जायला कारणीभूत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि त्यांचं सरकार आहे.